वैजापुरीतून दोघे बहीण भाऊ दुचाकीवर पडेगावला जात असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बहीण भावाचा उपचार सुरू असताना शनिवार तारीख 23 रोजी रुग्णालयातच त्या दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार तारीख 22 रोजी नगर रोडवरील इसारवाडी फाट्याजवळ दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली होती. शेख निराज व नमेरा शेख अशी मृत दोघा भावा बहिणींची नावे आहे. या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर येथून आपली बहीण नमेरा शेख हिला दुचाकी क्रमांक MH20FQ2127 या गाडीवर बसून गंगापूर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव या ठिकाणी भाऊ शेख निराज येत होता. त्यांची दुचाकी नगर रोडवरील इसरवाडी फाट्याजवळ येताच पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रमांक MH04DK1533 चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक देताच कंटेनर गतिरोधकावर जाऊन थांबला तर दुचाकीवरील दोघेही हे रोडवर जाऊन पडले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही पुढील उपचाराकरिता घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शेख निराज शेख निजाम वय 22 वर्षे राहणार चैतन्यनगर पडेगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि शेख नमेरा शेख साबेर वय 20 वर्षे राहणार वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांचाही घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वालूज पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून माहिती घेतली. पोलिसांनी सदर घटनेची नोंद घेतली असून या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक कारभारी देवरे हे करीत आहेत.